द इंचकेप रॉक म्हणजेच इंचकेप खडक या रॉबर्ट साउथी यांच्या कवितेचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रहो, रॉबर्ट साउथी यांचा जन्म 1774 झाला तर मृत्यू 1843 झाला. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड म्हणजेच त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड, ते इंग्लंडचे राजकवी होते. ही वॉज इन्स्पायर्ड बाय 14th century स्टोरी ऑफ अ पायरेट, 14व्या शतकातील एका समुद्र लुटारूच्या कथेपासून प्रेरणा घेऊन, इन्स्पायर्ड बाय म्हणजे प्रेरणा घेतली, त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. द पायरेट हू हॅड रिमूव्ह द वॉर्निंग बेल ऑन द इंचकेप रॉक, त्या पायरेटने इंचकेप रॉक वरील वॉर्निंग बेल म्हणजे इशारा देणारी जी घंटी होती ती काढून टाकली होती. ही झाली कवीविषयीची माहिती. आता आपण कवितेविषयीची माहिती पाहूयात. मित्र हो, द इंचकेप रॉक इज अ नोटोरियस सँडस्टोन रिप. नोटोरियस म्हणजे बदनाम आणि सँडस्टोन रिप म्हणजे वाळूचा पाण्याखाली झाकलेला खडक. इट इज 18 किलोमीटर ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ स्कॉटलंड. स्कॉटलंडच्या पूर्व किनाऱ्यापासून 18 किलोमीटर हा इंचकेप रॉक असतो. मित्रो, स्कॉटलंड हा युनायटेड किंगडमचा एक भाग आहे. पहा, या ठिकाणी युनायटेड किंगडमचे जे पार्ट आहेत ते दिले आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड असे 4 पार्ट आहेत. या ठिकाणी वरच्या बाजूला स्कॉटलंड आहे आणि मित्रो हा जो चौकोन आहे का तोच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा जो या ठिकाणी दिसतोय हा आहे स्कॉटलंडचा पूर्वेकडील किनारा आणि या किनाऱ्यापासून 18 किलोमीटरवर हा इंचकेप रॉक आहे. हा जो लाल रंगाचा डॉट दिसतोय तोच हा या ठिकाणी निळ्या रंगाचा डॉट आहे. हा आहे इंचकेप रॉक. आपल्या कवितेची संपूर्ण स्टोरी या ठिकाणी घडते आणि हे ठिकाण डंडी आणि फाईफ यांच्यापासून जवळ आहे. अबॉट ऑफ एबरब्रॉटॉक हॅड इन्स्टॉल्ड अ वॉर्निंग बेल ऑन द रॉक, त्या रॉकवर. अबॉट म्हणजे मठाधिपती. एबरब्रॉटॉकच्या मठाधिपतीने एक वॉर्निंग बेल बसविलेली असते. इन्स्टॉल्ड म्हणजे बसविलेली असते. बट अ सी पायरेट रिमूव्ह इट, परंतु एक समुद्र लुटारू ती वॉर्निंग बेल काढून टाकतो. देअर आर डेंजरस इफेक्ट्स ऑफ इट, ती बेल काढल्यामुळे भयंकर परिणाम होतात. पोयम द इंचकेप रॉक नरेट्स दिस स्टोरी इन अ बॅलड फॉर्म, ही जी इंचकेप रॉक ही कविता आहे ही कविता हीच कथा सांगते. नरेट्स म्हणजे सांगणे. इन अ बॅलड फॉर्म, एका पोवाड्याच्या माध्यमातून द इंचकेप रॉक ही कविता ही स्टोरी सांगते. म्हणजे द इंचकेप रॉक ही कविता एक बॅलड आहे, एक पोवाडा आहे. ही झाली कवी आणि कवितेविषयीची माहिती. चला आता प्रत्यक्ष कविता समजून घेऊयात. मित्र हो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. आपल्या कवितेचं नाव आहे द इंचकेप रॉक म्हणजेच इंचकेप खडक आणि कवीचं नाव आहे रॉबर्ट साउथी. मित्रो, या ठिकाणी समुद्राला मोठ्या प्रमाणामध्ये लाटा आलेल्या आहेत. या बाजूला एक खडक दिसतो आहे आणि या बाजूला एक तरंगणारी वस्तू, याला म्हटलेलं आहे बॉई आणि याला अडकलेली आहे ही बेल. आणि ही बॉई या खडकाला बांधलेली असते आणि या बॉईला अडकलेली ही बेल हटविल्यामुळे ज्या धोकेदायक गोष्टी घडतात त्याविषयीची ही स्टोरी आहे. चला तर मग आता प्रत्यक्ष आपण समजून घेऊया द इंचकेप रॉक. मित्र हो, एकूण 17 कडवे असलेल्या ह्या कवितेचे 3 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये समुद्रामध्ये लावलेली ही वॉर्निंग बेल, ही बेल लावण्याचा उद्देश, बेल लावणाऱ्याचे नाव या गोष्टीची माहिती आहे. तर दुसऱ्या भागामध्ये खोडकर समुद्र लुटारू कशा प्रकारे ही बेल तोडतो याविषयीची माहिती आहे. तर तिसऱ्या भागामध्ये ती बेल तोडल्यानंतर काय परिणाम होतो याविषयीची माहिती दिलेली आहे. मित्र हो, ही कविता आपल्याला एक मेसेज देखील देते आणि या कवितेचे आपल्याला पोएटिक अप्रिशिएशन देखील करायचे आहे. म्हणून व्हिडिओच्या शेवटी या पोएटिक अप्रिशिएशनचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तो आवडल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. चला तर मग पाहूया या कवितेचे पहिले 2 कडवे. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज ॲज स्टील ॲज सी कुड बी. Her sails from heaven received no motion, her keel was steady in the ocean. No stir in the air, no stir in the sea. Stir म्हणजे हालचाल. हवेमध्ये हालचाल नव्हती, समुद्रामध्ये देखील हालचाल नव्हती. The ship was as still as she could be. जहाज जेवढं स्थिर राहू शकत होतं तेवढं स्थिर होतं.
हर सेल्स फ्रॉम हेवन रिशूड नो मोशन. आणि जहाजाचे जे पडदे जे सीड होते, सेल्स म्हणजे सीड, त्यांना आकाशामधून कोणत्याही प्रकारची हवा मिळत नव्हती. आणि त्यामुळे या पडद्यांना, या ठिकाणी पडदे दाखवले आहेत जहाजाचे, या पडद्यांना गती मिळत नव्हती. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. अशा प्रकारे या जहाजाचा हा जो बुडाचा भाग आहे, जहाज उलटू नये म्हणून या ठिकाणी वजनदार भाग लावलेला असतो, त्याला किल म्हणतात. किल म्हणजे जहाजाचा तळ. किल वॉज स्टेडी इन द ओशन. स्टेडी म्हणजे स्थिर. जहाजाचा तळ देखील समुद्रामध्ये स्थिर होता. विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्स फ्लोवेड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटिल दे रोज सो लिटिल दे फेल दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. विदाउट आयदर साइन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा कोणत्याही प्रकारचा धक्का नव्हता. द वेव्स फ्लोवेड ओव्हर द इंचकेप रॉक. अशा प्रकारे या लाटा इंचकेप रॉकच्या वर वाहत होत्या. पहा, या ठिकाणी लाटा शांत दिसत आहेत. सो लिटिल दे रोज सो लिटिल दे फेल. आणि अशा प्रकारे थोड्याच त्या वर येत होत्या. रोज म्हणजे वर येणे. सो लिटिल दे फेल, फेल म्हणजे खाली जाणे. थोड्याच वर येत होत्या आणि थोड्याच खाली जात होत्या. दे डिड नॉट मूव द इंचकेप बेल. आणि त्यामुळे या ठिकाणी जी ही बेल लावलेली होती, ही बेल थोडीही हालत नव्हती. ही बेल कुणी लावली होती ही माहिती आता आपण पाहूया. द अबॉट ऑफ एबरब्रॉटा हॅड ब्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. अबॉट ऑफ एबरब्रॉटा, एबरब्रॉटाच्या अबॉटने, अबॉट म्हणजे मठाधिपती, मठाधिपतीने ही बेल लावली होती. हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. इंचकेप रॉकवर ही बेल लावली होती. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. त्या बॉईवर, बॉई म्हणजे तरंगती वस्तू. पहा, या ठिकाणी ही बॉई दिसते आहे, ही बेल लावलेली होती. आणि वादळामध्ये ही बॉई काय करत असे, तरंगत असे आणि हेलकावे घेत असे. स्वंग म्हणजे हेलकावे घेणे. अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. आणि त्या हेलकाव्यामुळे या लाटांच्या वर या बेलचा इशारा, बेलची वॉर्निंग वाजत असे. रंग म्हणजे वाजणे. व्हेन द रॉक वॉज हिट बाय द सर्जस स्वेल द मरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक अँड ब्लेस द अबॉट ऑफ एबरब्रॉटा. व्हेन द रॉक वॉज हिट बाय द सर्जस स्वेल. जेव्हा हा खडक पाण्याला भरती आल्यामुळे किंवा पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे झाकून जात असे. द मरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. अशा वेळी मरिनर्स म्हणजे खलासी ही वॉर्निंग बेल ऐकत असत. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आणि वॉर्निंग बेल ऐकू आल्यामुळे त्यांना हा पेरिलस म्हणजे धोकेदायक खडक इथे आहे असं कळत असे. अँड ब्लेस्ड द अबॉट ऑफ एबरब्रॉटा. आणि अशा प्रकारे एबरब्रॉटाच्या या अबॉटला, मठाधिपतीला, ते ब्लेस्ड म्हणजे आशीर्वाद देत असत. ब्लेस्ड हा ओल्ड फॉर्म ऑफ इंग्लिश वर्ड आहे आणि त्याचं मॉडर्न व्हर्शन ब्लेस्ड असं आहे. त्याचा अर्थ आहे आभार मानणे. अशा प्रकारे हे बेल लावल्याबद्दल मरिनर्स अबॉट ऑफ एबरब्रॉटाचे आभार मानत असत. मित्रो, बेल लावण्याचा हा पहिला भाग संपलेला आहे. आता दुसरा भाग म्हणजे बेल तोडण्याचा भाग सुरू होतोय. पहा, या ठिकाणी या खोडकर समुद्र लुटारूने ही बेल तोडलेली आहे. तो ही बेल कोणत्या परिस्थितीमध्ये तोडतो ते आपण आता पाहूया. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. अशा प्रकारे द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, सुंदरपणे. गे म्हणजे सुंदरपणे. सूर्य आकाशामध्ये चमकत होता. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी सर्व आनंदी आनंद होता. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. समुद्र पक्षी देखील चिवचिवाट करत होते जेव्हा ते जहाजाच्या भोवताली घिरट्या घेत होते. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्यांच्या आवाजामध्ये देखील आनंद होता. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक and he fixed his eye on the darker speck. The buoy of the Inchcape Bell was seen. ha samudra lutaru Inchcape rock var lavleli hi buoy pahat asto ani ti buoy a darker speck on the ocean green. hirvya samudravar ek dark thipka asla pramane tyala
दिसत असते. स्पेक म्हणजे ठिपका. सर राव द रोवर वॉक्ड हिज डेक. आपल्या जहाजाच्या छतावर तो फिरत असतो. डेक म्हणजे जहाजाचे छत. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि अशा प्रकारे त्या छोट्याशा ठिपक्याकडे तो एकटक पाहत असतो. त्याचा उद्देश काय असतो ते आपल्याला या ठिकाणी कळेल. ही फेल द चेअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. हिज हार्ट वॉज मर्फुल टू एक्सेस, बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. ही फेल द चेअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. वसंत ऋतूचा आनंद त्याला जाणत होता तो ठिपका पाहून. इट मेड हिम व्हिसल, इट मेड हिम सिंग. आणि तो क्या मौसम है अशा प्रकारे तो सिट्टी वाजवत होता, गायन करत होता. हिज हार्ट वॉज मर्फुल टू एक्सेस. आवश्यकतेपेक्षा जास्तच तो आनंदी होता. बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. परंतु त्याचा हा जो आनंद होता तो खोडकरपणाचा आनंद होता. हा निर्भेळ आनंद नव्हता. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. कोथी माय मेन पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. And I will plague the abbot of Aberbrata. His eye was on the inscape float. त्या तरंगणाऱ्या वस्तूवर. फ्लोट म्हणजे तरंगती वस्तूवर त्याचे डोळे असतात. आणि तो काय म्हणतो, कोथ ही माय मेन पुट आउट द बोट. कोथ म्हणजे सेड. हा देखील ओल्ड फॉर्म ऑफ वर्ड आहे, त्याचा मॉडर्न फॉर्म आहे सेड. तो सहकार्यांना म्हणतो, सहकारी हो बोट खाली ठेवा. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि मला इंचकेप रॉक कडे घेऊन जा. रो म्हणजे बोटीने घेऊन जाणे. अँड आय विल प्लेग द अबॉट ऑफ अबरब्रटॉक. आणि अबरब्रटॉकचा जो मठाधिपती आहे त्याला मी त्रास देतो असं तो म्हणतो. आणि अशा प्रकारे हे लोक तिकडे जातात. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो. अशा प्रकारे बोट खाली घेण्यात येते आणि बोटमॅन त्याला तिकडे घेऊन जातात. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आणि अशा प्रकारे ते तिकडे जातात. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. सर राल्फ आपल्या बोटीमधून थोडा पुढे झुकतो. बेंट ओव्हर म्हणजे पुढे झुकणे. आणि काय करतो, अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि अशा प्रकारे इंचकेप फ्लोटला लटकवलेली ही बेल तो कापतो. पहा या ठिकाणी त्याने बेल कापलेली आहे. आता बेल कापल्यानंतर काय होतं ते सांगितलेलं आहे. डाऊन सन द बेल विथ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. कोथ सर राल्फ, द नेक्स्ट हु कम्स टू द रॉक ओंट ब्लेस द अबॉट ऑफ अबरब्रटॉक. डाऊन सन द बेल विथ गर्गलिंग साऊंड. बेल खाली बुडते पाण्यात. आणि कसा आवाज करते बुडताना, बुडबुडू असा आवाज करते. द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. त्या बेलमधून बुडबुडे येतात आणि ते आजूबाजूला फुटतात. कोच सर राल्फ, द नेक्स्ट हु कम्स टू द रॉक. आणि सर राल्फ काय म्हणतो, आता यानंतर, नेक्स्ट म्हणजे यानंतर, जो कोणी त्या ठिकाणी येईल, ओंट ब्लेस द अबॉट ऑफ अबरब्रटॉक, तो माणूस मात्र या अबरब्रटॉकच्या या मठाधिपत्याला अबॉटला आशीर्वाद देणार नाही, त्याचे धन्यवाद करणार नाही. मित्र हो, आता सुरू होतोय आपल्या स्टोरीचा तिसरा भाग. या तिसऱ्या भागामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बेल आता या ठिकाणी नाही, तुटलेली आहे. आणि एका जहाजाचा या ठिकाणी ॲक्सिडेंट देखील झालेला दिसतोय. काय होतं ते आपण पाहूया. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. ही स्कोर्ड द सी फॉर मेनी अ डे अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. ही स्टीयर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोअर. पा सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. बेल तोडून तो दूर निघून जातो. सेल्ड अवे म्हणजे दूर निघून गेला. ही स्कोर्ड द सी फॉर मेनी अ डे. अनेक दिवस तो या समुद्रामध्ये फिरून जहाजे लुटतो. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. आणि आता लुटलेल्या संपत्तीने तो श्रीमंत झालेला असतो. ही स्टीयर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोअर. आणि अशा प्रकारे आता आपल्या जहाजाची दिशा तो स्कॉटलंडच्या समुद्र किनाऱ्याकडे वळवतो, म्हणजे त्याला स्कॉटलंडकडे आता जायचं असतं. सो थिक अ हेज ओ स्प्रेड्स द स्काय, दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे. आता तो वापस जात असतो, परंतु वातावरण कसं असतं. सो थिक अ हेज ओ स्प्रेड्स द स्काय. धुकं, घनदाट धुकं त्या ठिकाणी पसरलेलं असतं. दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. आकाशामध्ये सूर्यसुद्धा दिसत नसतो.
द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, दिवसभर वारा हा हॅथ म्हणजे हॅज, मॉडर्न फॉर्म हॅज आहे आणि ओल्ड इंग्लिश वर्ड आहे हॅथ. मित्र हे सगळे जे जुने शब्द आहेत हे सगळेचे सगळे फिगर ऑफ स्पीच मध्ये येतात. आता सर्व फिगर्स ऑफ स्पीचची आपण चर्चा जरी केली नसली तरी या फिगर ऑफ स्पीच विषयीची अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणारच आहे. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, दिवसभर सोसाट्याचा वारा असतो. ऍट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे, आणि सायंकाळी वारा शांत होतो. आणि त्यानंतर काय होतं पहा. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. कोच सर राल्फ, इट विल बी लाइटर सून फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. सर रोवर हा आपल्या डेकवर असतो, छतावर असतो आणि काय करतो. ऑन द डेक रोवर टेक्स हिज स्टँड, तो त्या ठिकाणी उभा राहिलेला असतो. सो डार्क इट इज दे सी नो लँड, त्याला कुठेही समुद्र किनारा समुद्र किनाऱ्याची भूमी दिसत नसते. कोच सर राल्फ, इट विल बी लाइटर सून, आणि तो म्हणतो लवकरच प्रकाश पडेल. फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून, कारण उगवत्या चंद्राचा आता प्रकाश पडत आहे असं तो म्हणतो. कास्ट इयर सेड वन द ब्रेकर्स रोअर, फॉर मी थिंक्स वी शुड बी नियर द शोर. नाऊ वेअर वी आर आय कॅन नॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. एक जण म्हणतोय कास्ट हिअर द ब्रेकर्स रोअर. कास्ट हिअर म्हणजे कॅन नॉट हिअर, हा देखील ओल्ड फॉर्म ऑफ वर्ड आहे. द ब्रेकर्स रोअर, ब्रेकर्स म्हणजे खडकावर आदळून फुटणाऱ्या लाटा, त्यांचा आवाज. रोअर म्हणजे त्यांचा मोठा आवाज होत असतो. फॉर मी थिंक्स वी शुड बी नियर द शोअर, आणि तो म्हणतो मला वाटतं. मी थिंक्स म्हणजे आय थिंक, हा देखील ओल्ड फॉर्म ऑफ वर्ड आहे. आय थिंक वी शुड बी नियर द शोअर, मला वाटतं आपण समुद्र किनाऱ्याच्या जवळ असलो पाहिजे. नाव व्हेअर वी आर आय कॅन नॉट टेल, आपण कोठे आहोत मी सांगू शकत नाही असं तो म्हणतो. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल, परंतु माझी खूप इच्छा होते की आपल्याला इंचकेप बेल ऐकू यायला हवी होती. पुढे काय होतं पहा. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, दो द विंड हॅज फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक, ओ क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, खूप भरती आलेली असते समुद्राला आणि त्यामुळे कोणताच आवाज त्यांना ऐकू येत नसतो. दो द विंड हॅज फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, वारा थांबलेला असतो परंतु त्यांचं जहाज मात्र भरकटत जात असतं थोडी हवा असल्यामुळे. टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक, आणि त्यांचं जहाज, व्हेसल म्हणजे जहाज, स्ट्राइक्स म्हणजे धडक देतं, विथ अ शिवरिंग शॉक म्हणजे मोठा धक्का देत ते कशाला तरी धडक देतं. आणि कुणीतरी काय म्हणतं, ओ क्राइस्ट इट इज द इंचकेप रॉक, अरे देवा आपलं जहाज इंचकेप रॉकला धडकलं असं कुणीतरी म्हणतं. सर राग द रोवर टोर हिज हेअर, ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, द वेव्ज रश इन एव्हरी साईड, द शिप इज सिंकिंग बिनेथ द टाईट. सर राल्फ हा धक्का पाहून घाबरतो आणि अशा प्रकारे स्वतःचे केस उपटतो. ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, आणि आपल्या निराशामध्ये हा स्वतःलाच दोष देतो. कस हा देखील ओल्ड फॉर्म आहे, त्याचा मॉडर्न फॉर्म आहे कस्ड, म्हणजे दोष दिला. इन इज डिस्पेअर, डिस्पेअर म्हणजे निराशा, आपल्या निराशामध्ये स्वतःलाच दूध देतो कारण त्याने ती बेल तोडलेली असते. द व्योज रश इन एव्हरी साईड, रश म्हणजे घुसणे, सर्व बाजूने व्योज त्या जहाजामध्ये घुसतात. द शिप इज सिंकिंग बिनेथ द टाईट, अशा प्रकारे ते जहाज बुडत असतं. बिनेथ म्हणजे खाली आणि टाईड म्हणजे भरती किंवा पाणी, पाण्याच्या खाली हे जहाज बुडत असतं. आता आणखी काय होतं ते आपण पाहूया. मित्र हे कवितेचं शेवटचं कडवं आहे. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, अ साऊंड ॲज इफ विथ इंचकेप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. बट इवन इन हिज डाईंग फिअर, मृत्यूच्या भीतीमध्ये, वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, त्या रोवरला समुद्र लुटारूला एक भीतीदायक आवाज अशा भीतीमध्ये देखील ऐकू येत होता. अ साऊंड ॲज इफ विथ इंचकेप बेल, जणू काही या इंचकेप बेलचा जो आवाज आहे. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, खालून यमराज त्याच्या मृत्यूची घंटा, नेल म्हणजे मृत्यूची घंटा वाजवत आहेत असा आवाज या लुटारूला ऐकू येत असतो. मित्रो
अशा प्रकारे जी वॉर्निंग बेल जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी असते तीच हा समुद्र लुटारू तोडतो आणि त्याचा परिणाम त्याला स्वतःलाच भोगावा लागतो. त्याचं जहाज त्या ठिकाणी बुडून जातं. अशा प्रकारची टीचिंग ही कविता देते. तर या टीचिंगला किंवा मेसेजला आपण काय म्हणू, दोज हु डू रॉंग थिंग्स विल बी पनिश्ड प्रॉपरली, अशा प्रकारची टीचिंग ही कविता देते. आता आपण करूया या कवितेचं पोएटिक ॲप्रिशिएशन. मित्रो, पोएटिक ॲप्रिशिएशनमध्ये आपल्याला कवितेचं नाव लिहावं लागतं, त्याविषयी थोडी माहिती लिहावी लागते, कवीचे नाव लिहून त्याच्याविषयी थोडी माहिती लिहावी लागते, त्याचबरोबर कवितेत वापरले फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला उदाहरणासह लिहावे लागतात. हे सगळं आपण पाहिलेलंच आहे. आता आपले राहिलेले आहे त्या फिगर्स ऑफ स्पीच, त्याविषयीची माहिती आपण पाहूयात. कवितेचा विषय लिहावा लागतो, त्याचबरोबर कवितेचा मेसेज म्हणजे टीचिंग काय, मेसेज नुकताच आपण पाहिलेला आहे, त्याचबरोबर कवितेविषयीचे आपलं मत व्यक्त करावं लागतं. मित्र हो, आता हे सर्वच्या सर्व पोएटिक ॲप्रिशिएशन तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि याचबरोबर मी हेच ॲप्रिशिएशन आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही मोबाईल उभा धरला तर अशा प्रकारे या ठिकाणी व्हिडिओ दिसेल आणि या ठिकाणी जो छोटा उलटा खाली आलेला बाण दिसतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो. जसा हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन झालेला आहे, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कवितेचं सविस्तर पोएटिक ॲप्रिशिएशन तुम्हाला मिळेल. कॉमेंट बॉक्समध्ये उत्तरे लिहा, त्याचबरोबर हे पोएटिक ॲप्रिशिएशन सविस्तर पहा, कारण या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच उदाहरणासह सविस्तर दिलेले आहेत. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओ सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रो, फिगर्स ऑफ स्पीच आणि राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्स वर असलेले हे दोन व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.